सुरेंद्र पवारांसाठी फडणवीस आता मैदानात उतरलेत. भाजप पदाधिकाऱ्यांसोबत फडणवीसांनी बैठक घेऊन सुरेंद्र पवार यांना उमेदवारी का दिली याचा खुलासा केला. मोदींना पंतप्रधान करायचं आहे आणि म्हणून बारामतीमधून सुरेंद्र पवारांना उमेदवारी दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं. शरद पवारांनी सोबत येण्याचा शब्द दिलेला होता आणि नंतर बदलला असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला. त्यामुळे मनात खतखत ठेवू नका, अन्याय होणार नाही. फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या या सर्व घडामोडींवर पुण्यामधल्या लक्ष ठेवून आहेत. पुणे जिल्ह्यातल्या जाऊया थेट अरुणकडे. अरुण, सुरेंद्र पवारांसाठी आता स्वतः फडणवीस मैदानात उतरलेले आहेत. भाजप कार्यकर्त्यांना आश्वासित केलेलं आहे अन्याय होणार नाही. काय काय नेमकं आश्वासन दिलंय, काय म्हटलेत फडणवीस? अनुपमा, आपल्याला माहित आहे की देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये मुक्कामाला होते. काल रात्रीच पुण्यात त्यांचं आगमन झालं आणि त्यानंतर त्यांनी पुण्यातल्या एका हॉटेलमध्ये बारामती तालुक्यातल्या भाजपा कार्यकर्त्यांची बैठक घेतली. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीशी अस्वस्थता आहे. इतके वर्ष ज्यांच्या विरोधामध्ये काम केलं त्यांचाच प्रचार आता करावा लागतोय. त्यांना आता घड्याळ्याच्या चिन्हावरती मतदान करावं लागणार आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी म्हणून खरं तर ही बैठक बोलवण्यात आलेली होती. आणि त्यावेळी फडणवीसांनी म्हणजे आणि महत्वाचं म्हणजे की या बैठकीमध्ये योगायोगाने म्हणा किंवा नियोजन किंवा ठरवून म्हणता येईल अजित पवार देखील उपस्थित होते. त्यावेळी फडणवीसांनी कार्यकर्त्यांची नाराजी किंवा त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी मनापासून काम करावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की बारामतीमध्ये सुरेंद्र पवार यांना उमेदवारी का देण्यात आली या प्रश्नाचं उत्तर देखील त्यांनी दिलेलं आहे की मोदींना पंतप्रधान करायचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे जी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अजित पवार खरोखरच आपल्यासोबत आलेले आहेत हे दाखवणं आवश्यक होतं. ही लढाई ही खोटी लढाई नाहीये तर खरोखर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये युती झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या किंवा पवारांच्याच घरातील उमेदवार असणं आवश्यक होतं आणि त्यासाठी म्हणून उमेदवारी दिल्याचं फडणवीसांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आणि कामाला लागा अशा सूचना किंवा आवाहन देखील केलं. ठीक, अरुण धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. अरुण मेहत्रे आमचे पुण्यातले प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होते. तर एकंदरीतच खतखत मनामध्ये ठेवू नका, भाजप कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आता ग्राउंड लेवलला कार्यकर्त्यांनी काम करणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे किती या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एकोपा पाहायला मिळतोय हे प्रचारादरम्यान लक्षात येईलच.